आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढायचं ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जीभेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्ये मध्ये मी शेफ देवव्रत तुमचं खूप मनापासून स्वागत करतो. अगदी लहानपणीपासून तर मोठेपणापर्यंत वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये वेगवेगळ्या लोकांचे संस्कार आपल्यावर कायम होत असतात. ते भले घरची मंडळी असतात बाहेरची मंडळी असतात. आता वाचनाची आवड ही वडिलांमुळे लागली, ते लेखक आहेत त्याच्यामुळे. परत त्यांचं असं पण म्हणणं असायचं की तू सगळ्यांचं ऐक पण तू तीच गोष्ट कर जी तुला स्वतःला पटते तुला आनंद देते ती गोष्ट तू कर, हे त्यांच्याकडनं शिकलो. आजोबांकडनं योगासनं सूर्यनमस्कार वगैरे. आणि घरामध्ये हे बघायचो आजी आणि आई अतिशय प्रेमाने सगळ्यांना स्वयंपाक करून घालायची. तर या मंडळींकडनं हे शिकलो की स्वयंपाक करणं किंवा कुकिंग करणं ही आनंदाची गोष्ट आहे आणि सॅटिस्फॅक्शन देणारी गोष्ट आहे. त्याचबरोबर शाळा कॉलेजमध्ये आपल्याला वेगवेगळे गुरु भेटतात, त्याच्यामुळे आपलं आयुष्य समृद्ध होत जातं. उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि आपल्या या सगळ्या गुरूंना वंदन करण्याचा हा दिवस आहे. तर आजचा एपिसोड मी या माझ्या गुरूंना अर्पण करणार आहे. शाळेपासूनचे माझे सोनटक्के सर, मंगाले सर म्हणा आणि देसाई सर, दुर्गे सर आणि कॉलेजमध्ये पुसेगावकर सर, नाईक मॅम, कायरकर मॅडम, गांगुली मॅडम आणि नंतर प्रोफेशनमध्ये भेटलेले वेगवेगळे शेफ्स, हे माझी गुरुमंडळी सगळ्यांना हा आजचा एपिसोड मी डेडिकेट करतो आहे. बघूया आज रेसिपीज कोणत्या करणार आहोत आपण ते. चला तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला. चला तर मग किचनकडे. पहिली रेसिपी आहे आपली गवार ढोकली. ही एक गुजराती पद्धतीची रेसिपी आहे, गुजराती, आणि ती एक तशी म्हटली तर जरा त्याला म्हणू आपण कमी तेलाची अशी रेसिपी आहे पण एकदम टेस्टी रेसिपी आहे. आणि दुसरी रेसिपी आपली लौकी चिल्ला. लौकीपासून ते बनवणार आहोत आपण एक पोटभरीचा असं स्नॅक आपण करणार आहोत. चिल्ला जसा असतो किंवा पॅनकेक जसा असतो तसं करणार आहोत आपण. सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला गवार ढोकली. लागणारं साहित्य आहे गव्हाचं पीठ, गवार, बेसन, कोथिंबीर, कढीपत्ता, नंतर खोबरं घेतलं आहे आपण, आलं हिरवी मिरची, हिंग, नंतर शेंगदाणे, गूळ, लिंबू, साखर, खाण्याचा सोडा, ओवा, नंतर आपण घेतली आहे मोहरी, जिरे, मीठ, लाल तिखट आणि हळद. सगळ्यात आधी आपण हे जे गव्हाचं पीठ आहे ते घेणार आहोत. एका बाजूला मी तेल गरम करतो आहे, एक 2 ते 3 चमचे तेल गरम करतो आहे. नंतर ह्याच्यात टाकणार आहे मीठ, ओवा, हे जे आहे काश्मीरी चिली घेतलेली आहे मी आणि हळद, थोडीशी साखर. ह्याच्यात टाकणार आहे मी सोडा, 1-2 चिमूट सोडा टाकतोय. नंतर मी यात टाकणार आहे थोडंसं हिंग, कोथिंबीर, या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत आणि हे तेल जे गरम केलेलं आहे ते मी टाकणार आहे मध्ये आणि बेसन, बेसन 1-2 चमचे टाकणार आहे मी. हे सगळं एकत्र करायचं आहे आणि आवश्यकतेनुसार थोडं पाणी टाकायचं आहे आणि याचं एक कणिक जसं आपण मळतो तसं मळून घ्यायचं आहे. याला उरलेलं थोडंसं तेल आहे ते पण टाकून देऊया. बस याचे हातावर छोटे छोटे गोळे बनवूया, छोटे एकदम छोट्या साईजचे केलेले आहेत गोळे, कारण की आपले जे गवार आहेत ते आपण छोटे आहेत तर भाजी
भाजी खाताना सगळ्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित त्याचा बॅलन्स व्हावा त्या दृष्टीने छोटे केलेले गोळे. बस झालेत हे गोळे करून आता याला जरा दाबून दाबून घ्यायचं आहे. फक्त अंगठ्याने थोडंसं दाबतो आहे त्याला. दाबायचं कारण हे की हे व्यवस्थित शिजले पाहिजे, त्या दृष्टीने चपटे असतील की व्यवस्थित शिजतील ते लवकर शिजतील. चला आपल्या ह्या जे ढोकळीसाठी तयारी आपली झालेली आहे याच्या पुढची पण कृती करायची. आपल्याला भाजी तयार करायची आहे. आपण एक गुजराती पद्धतीची रेसिपी करतो आहे. आपण करतो आहे गवार ढोकळी. त्याच्यासाठी आपण हे जे साहित्य सगळ्यात आधी बघितलं आणि त्या इथे मी गवार कापून ठेवलेले आहेत. आणि ढोकळीसाठी आपण आटा म्हणजे गव्हाचं पीठ जास्ती घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपण बेसन टाकलेलं आहे आणि बाकीच्या गोष्टी असतात जसं आपण लाल तिखट, हळद, ओवा, नंतर थोडीशी साखर, किंचितशी थोडंसं गरम तेल आणि मीठ हे सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. नंतर कोथिंबीर पण त्यात टाकलेली आपण. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून किंचित पाणी टाकून त्याचा गोळा मळलेला आहे आपण. त्याच्यानंतर त्याचे छोटे असे पीसेस करून त्याचे गोळे करून त्याला हाताने दाबून या अशा डिस्क तयार करून घेतलेल्या आहेत, या ढोकळी तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण काय करणार आहोत पुढे, एकदम सोपी अशी कृती आहे, काहीच नाही त्याच्यामध्ये. आपण पॅन गरम करूया. पॅन किंवा कढई गरम करायची आहे आपल्याला आणि आपल्याला तेल टाकायचं आहे. इसमें डालते तेल. तेल टाकून घेतलेलं आहे आपण. मी टाकतो याच्यामध्ये मोहरी, जिरे टाकणार आहे आणि आलं, कढीपत्ता, हिंग, हळद आणि थोडंसं तिखट. बस आता टाकायचं याच्यामध्ये पाणी. थोडेसे मी शेंगदाणे टाकणार आहे याच्यात, 10-12. हे पाणी आता उकळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी थोडंसं मीठ पण टाकणार आहे. आता या पाण्यामध्ये आपण हे जे ढोकळी आहेत ते शिजवणार आहोत. आता याचं मुख्य म्हणजे हे जे पाणी आहे त्याला थिकनेस येणार आहे जेव्हा ह्याच्यामधला जो गव्हाचं पीठ आहे, बेसन जे आहे, तेच त्याच्याचमुळे जेव्हा पाण्यात ते थोडंसं उतरतं आणि त्याच्यामुळे त्याला घट्टपणा येतो. आता मी ह्याच्यात टाकताना मिरच्या आणि लाल तिखट दोन्ही टाकलेलं आहे, ते जरा झणझणीत करतो आहे. याला एक थोड्या वेळ शिजू द्यायचं आहे. याच्यात टाकणार आहे मी थोडासा गूळ, 1.5 टीस्पून गूळ टाकलेला आहे. त्याचबरोबर मी याच्यात टाकणार आहे थोडंसं खोबरं. हा हा, जसं जसं हे शिजत आहेत ना तसं तसं त्याचा साईज वाढलेला आहे. त्याच्यात आपण थोडी बेकिंग पावडर पण टाकलेली आहे आणि शिजल्यानंतर तशा पण या गोष्टी फुलतात. तर ह्या ज्या ढोकळी आहेत त्या शिजायला लागलेल्या आहेत आणि जसे जसे ह्या शिजतील आणि जसं जसं पाणी त्यातलं आटायला लागेल तसं त्याला थिकनेस पण येईल, म्हणजे घट्टपणा पण येणार आहे. आता जे तिखटपणासाठी आपण गोष्टी टाकलेल्या आहेत त्याचबरोबर थोडीशी किंचित स्वीटनेस जो असतो त्याच्यासाठी आपण गूळ वापरलेला आहे आणि आंबटपणा जे देणार आहे त्याच्यासाठी आपण लिंबू वापरणार आहे. थोडंसं लिंबू किंचित टाकणार आहोत आपण नंतर. 5-7 मिनटं झालेले आहेत. 5 मिनटानंतर आता आपण गवार टाकणार आहोत. मी आधी टाकलेलं नाही गवार कारण की मला हे दोन्ही गोष्टी ज्या शिजतील त्या एकत्र शिजल्या पाहिजेत, त्या दृष्टीने मला थोड्याशा आधी ह्या ज्या ढोकळी आहेत त्या शिजवून घेतलेल्या आहेत मी 5 मिनटं. त्याच्यानंतर मी आता ही गवार टाकणार आहे. आता ही जरा क्वांटिटी जास्ती आहे या भाजीच्या मानाने, त्याच्यामुळे मी थोडी वापरणार आहे गवार. क्या बात आहे, हे बघा त्याला आता थोडंसं घट्टपणा ऑलरेडी यायला लागलेला आहे. याला आता झाकण ठेवून आपल्याला शिजवायचं आहे 5-7 मिनटं 10 मिनटं. त्याला शिजवूया. गवार जी आहे ती सॉफ्ट होईपर्यंत, नरम होईपर्यंत त्याला शिजवायचं आहे आपल्याला. 5-7 मिनटं झाली आहेत, आता बघूया जरा. आहा वा, काय मस्त फ्लेवर आला आहे, छान. हा, याला पण
किंचित थिकनेस आलेला आहे. ही भाजी दोन पद्धतीने आपल्याला करता येईल. एक तर जी ड्राय असते भाजी ज्याच्यामध्ये त्यावेळी आपल्याला थोडं पाणी कमी टाकायचं आहे, आणि आत्ता जशी मी केली आहे थोडीशी लिक्विड जी भाताबरोबर किंवा चपातीबरोबर रोटल्याबरोबर बाजऱ्याचा रोटला त्याबरोबर खाता येईल अशी आत्ता जशी केली आहे तशी. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे लिंबू. जरा चव बघूया कशी झाली भाजी. मला सगळे फ्लेवर्स इथे येत आहेत ज्याच्यामध्ये म्हणजे थोडासा गूळ, लिंबू, तिखट, आलं, हिंग, कढीपत्ता, मोहरी या सगळ्याचा एक सगळ्याचा स्वाद येतो आहे. थोडंसं मीठ लागेल याच्यामध्ये फक्त, बाकी चवींचा जो बॅलन्स आहे तो परफेक्ट झाला आहे, मस्त झाला आहे. थोडंसं पाणी आणखीन आटून घेतो आहे मी, म्हणजे मला जसं पाहिजे तशी कन्सिस्टन्सी ज्याचा थिकनेस आहे तो येईल. जसं जसे ह्या ढोकली जे आपण टाकलेले आहे त्याच्यामध्ये त्या शिजतील तसं जसं त्याच्यावरचं जे आवरण आहे ते पाण्यात घोळल्या जातं थोडंसं आणि त्याच्यामुळे थिकनेस येतो त्याला छान भाजीला. महाराष्ट्रन पद्धतीमध्ये एक तर कढी गोळे तो एक प्रकार आहे, अशाच प्रकारचे गोळे असतात आणि बस त्याला कुचकरू भाताबरोबर कुचकरतो आपण, थोडीशी कढी आणि फोडणी टाकतो वरती, मस्त लागतात. किंवा नागपूरमध्ये वडा भात म्हणा तो एक खूप मस्त प्रकार आहे, वडे कुचकरून भातामध्ये त्यावर फोडणी घेतात, क्या बात आहे. चला बस आता व्यवस्थित थिकनेस आलेला आहे याला, क्या बात आहे, मस्त झाला आहे. हा खोबर आणि कोथिंबीर और कुछ नाही चाहिए. तयार आहे आपली गवार ढोकली. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. गवार ढोकली करता लागणारं साहित्य: एक वाटी गव्हाचं पीठ, एक वाटी निवडलेली गवार, एक वाटी बेसन, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, किसलेलं खोबरं, चिरलेलं आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हिंग, कच्चे शेंगदाणे, गूळ, लिंबू, साखर, खाण्याचा सोडा, ओवा, मोहरी, हळद, मीठ, जिरं आणि लाल तिखट. कृती: प्रथम एका बाउल मध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घ्यावं, चवीनुसार मीठ, ओवा, लाल तिखट, हळद, साखर, खाण्याचा सोडा, हिंग, कोथिंबीर, गरम तेल, बेसन, आवश्यकतेनुसार पाणी घालून ते सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यावं. तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून घ्यावेत. गोळे व्यवस्थित शिजण्यासाठी अंगठ्याने चपटे करून घ्यावेत. त्यानंतर कढईमध्ये थोडं तेल घालून त्यात मोहरी, जिरं, हिरवी मिरची, चिरलेलं आलं, कढीपत्ता, हिंग, हळद, थोडंसं लाल तिखट आणि आवश्यकतेनुसार पाणी घालावं. कच्चे शेंगदाणे, चवीनुसार मीठ घालावं आणि मिश्रण उकळून घ्यावं. मिश्रण उकळल्यानंतर तयार ढोकली चवीनुसार थोडा गूळ, किसलेलं खोबरं घालून घट्टपणा येईपर्यंत ते ढवळत राहावं. साधारणपणे 5 ते 10 मिनिटांनंतर तयार मिश्रणात गवार घालून पुन्हा ते शिजवून घ्यावं. आता लिंबाचा रस घालून मिश्रण दाट करण्यासाठी त्यातील पाणी आटवून घ्यावं. एका सर्व्हिंग बाउल मध्ये मिश्रण ओतून कोथिंबीर आणि किसलेलं खोबरं घालून डिश सर्व्ह करावी. आपली पुढची रेसिपी आहे आता लौकी चिल्ला, म्हणजे आपण एक प्रकारचं धिरडं ज्याला म्हणू आपण किंवा पॅनकेक म्हणू ज्याला आपण, इंडियन पॅनकेक ज्याला म्हणू आपण, तर ते करणार आहोत आपण लौकी चिल्ला. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, आपण उडदाची डाळ भिजवून घेतलेली आहे आणि इथे मी मुगाची डाळ पण घेतली आहे सालासकट असलेली. दोन्ही पण साधारणपणे 2 ते 3 तास भिजवून घ्यायची आपल्याला. नंतर लौकी म्हणजे दुधी आपण किसून घेतलेली आहे. नंतर गाजर आहे, पालक आहे, हिरवी मिरची आहे, नंतर नाचणीचं पीठ आहे, इथे सोडा आहे किंचित खाण्याचा सोडा, नंतर आपण घेणार आहोत तीळ, आलं, नंतर इथे जिरे घेतलेलं आहेत, मीठ, लाल तिखट आणि मीठ हे साहित्य घेतलेलं आहे. आणि हे ही जी रेसिपी आहे ही थोडीशी मी लो फॅट करायचा माझा प्रयत्न आहे याच्यामध्ये, म्हणजे आपण कमी तेल वापरणार आहोत या रेसिपीमध्ये. आणि त्याचबरोबर ही रेसिपी हेल्दी अशी रेसिपी आहे, कारण की दुपारच्या वेळी भूक लागते किंवा मुलांना आपल्याला डब्यात काहीतरी द्यायचं असतं अशावेळी ही रेसिपी आपल्याला करता येईल, डब्यासाठी पण होईल, त्याचबरोबर एक हेल्दी स्नॅक म्हणून एक खूप सुंदर आणि छान असा ऑप्शन आहे हा. तर आपण काय करूया, सगळ्यात आधी ही जी या डाळी आहेत त्या आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत. पहिले पाणी जरा जास्ती आहे ते थोडं कमी करतो आहे मी दोन्ही डाळीमधलं.
सालासकट ही डाळ घेतली आहे, म्हणजे फायबर पण व्यवस्थित आपल्या रेसिपीमध्ये असेल. मुगाची डाळ ही जास्ती आहे आणि उडद त्याच्या अर्धी आपण घेणार आहोत आणि याला आपण वाटून घेणार आहोत. हां, यस, आपण करतोय लौकी चिल्ला. त्याच्यासाठी आपण बघितलं की किसून घेतलेल्या या गोष्टी आपण लौकी म्हणा, गाजर म्हणा आणि इथे पालक वगैरे सगळं ठेवलेलं आहे आणि इथे मी मूग म्हणजे सालासकटचे मूग आणि उडद डाळ हे दोन्ही गोष्टी भिजवलेल्या आहेत, त्या एकत्र केलेल्या आहेत आणि त्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या टाकणार आहोत. मी हिरवी मिरचीची पेस्ट टाकतोय, त्याच्यामुळे त्याला एक झणझणीतपणा येणार आहे. नंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे आलं, थोडंसं आलं, एक चमचा आलं टाकलेलं आहे आणि अर्धी मिरची चिली पेस्ट टाकलेली आहे. नंतर ही लाल तिखट एक अर्धा चमचा, मीठ, तीळ एक चमचा तीळ टाकलेलं आहे आणि किंचित सोडा टाकणार आहे मी दोन चिमूठ. बस या गोष्टी पहिले एकत्र करतो आणि आता याच्यामध्ये टाकणार आहे मी नाचणीचं पीठ. आता नाचणीचं पीठ टाकायचं काय कारण आहे माझं, मला याच्यामध्ये एक तर आपण म्हटल्याप्रमाणे थोडीशी हेल्दियर व्हर्जन आपण करतो, त्याच्यामुळे आयन म्हणजे लोह भरपूर असतं नाचणीमध्ये आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते खाल्लं गेलं पाहिजे, त्या दृष्टीने मी इथे नाचणी थोडंसं याच्यात टाकतो आहे आणि त्याचबरोबर या ज्या बॅटरला मिक्सरला थोडासा घट्टपणा येणार आहे नाचणीमुळे. आता आपल्याला टाकायचं आहे लौकी, किसलेली लौकी एक अर्धी वाटी, गाजर अर्धी वाटी आणि चिरलेला पालक थोडासा टाकायचा आहे आपला, अर्धी किंवा पाव वाटी थोडंसं टाकायचं आहे. त्यानिमित्ताने थोडंसं फायबर कंटेंट त्यातलं वाढेल. थोडंसं पाणी वाढवतो याच्यातलं. ते गॅस ऑन करतोय, तेल बस तेल गरम झालेलं आहे आणि आपल्याला याला मी जरा मोठाच करतोय, हा चिल्ला साईज मोठा आहे याचा, याला आपल्याला पसरून घ्यायचं आहे. आता शाळेचा विषय निघाला म्हणून एक गोष्ट आठवते की शाळेमध्ये एक माणूस यायचा, तो साखरेपासून वेगळ्या गोष्टी करायच्या, म्हणजे साखरेचा असा रोल असायचा आणि तो असा लाकडाच्या फळीवर त्यांनी लावलेला असायचा आणि तो खेचायचा आणि त्याच्यापासून मोर, सायकल आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी करून दाखवायचा आणि नंतर ती टांगलेल्या असायच्या त्या बोर्डवरती आणि मग आम्ही सांगायचो मोटरसायकल पाहिजे किंवा बटरफ्लाय पाहिजे असं काही काही गोष्टी असायच्या त्या. म्हणजे खाण्याचं तर पद्धत होतीच पण ती बनवण्याची पद्धत इतकी सुंदर होती. तर आहेत काही ठिकाणी या गोष्टी पण खूप कमी झालेल्या आहेत, ही आर्ट कुठेतरी लुप्त होत चाललेली आहे. नुसतं कुकिंग नाही आहे, आर्ट आहे ती. याला 3-4 मिनिटं लागतात शिजायला, दोन्हीकडनं त्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. मी हे परतून घेतो आणि प्लेट मध्ये काढून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. लौकी चिल्लासाठी लागणारं साहित्य: 2 ते 3 तास भिजवलेली 1 वाटी उडीद डाळ, 2 ते 3 तास सालासकट भिजवलेली 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी किसलेली दुधी, 1 वाटी किसलेलं गाजर, 1 वाटी चिरलेला पालक, हिरव्या मिरच्यांची पेस्ट, 1 वाटी नाचणीचं पीठ, खाण्याचा सोडा, तीळ, आलं, जिरं, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. कृती: प्रथम उडीद डाळ आणि मूग डाळ मिक्सर मध्ये वाटून घ्यावी. वाटलेलं मिश्रण एका बाउल मध्ये घेऊन त्यात हिरव्या मिरच्यांची पेस्ट, चिरलेलं आलं, लाल तिखट, चवीनुसार मीठ, तीळ, खाण्याचा सोडा घालून सर्व एकजीव करून घ्यावं. मिश्रणाला घट्टपणा येण्यासाठी आवश्यकतेनुसार नाचणीचं पीठ घालावं. अर्धी वाटी दुधी, अर्धी वाटी किसलेलं गाजर, चिरलेला पालक आणि पाणी घालून मिश्रण मळून घ्यावं. त्यानंतर कढईमध्ये थोडं तेल घालून त्यात तयार मिश्रण नीट पसरवून घ्यावं. साधारणपणे 4 ते 5 मिनिटं ते नीट
भाजून घ्यावं. भाजल्यानंतर सजावट करून डिश सर्व्ह करावी. लौकी चिल्ला. आपल्या या बिझी आयुष्यात ना थोडासा वेळ काढायचा आणि या गुरुजनांना जाऊन भेटायचं, त्यांना भेटून गप्पा मारायच्या आणि त्यांच्या पायावरती डोकं ठेवायचं. अर्थात आशीर्वाद तर मिळतातच, पण त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारची एनर्जी मिळते. मागच्या वेळी मी आमचे जे सर आहेत, दुर्गे सर, देसाई सर, त्यांना भेटलो होतो. त्यांना म्हटलं, सर तुम्ही शाळेत करायचे तसं करा ना, परत जरा कान फिरगाळा जरा आणि म्हणा युजलेस, असं जर तुम्ही म्हटलं परत तर जरा छान वाटेल, जरा मस्त वाटेल. सर हसत होते. सर म्हटले की नाही रे, आता नाही, तुम्ही आता व्यवस्थित मोठे झालात, आता नाही करता येणार तसं. म्हटलं सर असं काही नाही, तसं केल्यानंतर आम्हाला खरंच बरं वाटतं, आजही तसं बरं वाटेल छान. मंडळी, आजच्या रेसिपीज गुरुजनांच्या निमित्ताने आणि त्यांना डेडिकेटेड होत्या आणि करायला सोपी अशा रेसिपीज आहेत या, तर त्या तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला त्या कशा वाटल्या हे मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zmarathi@znetwork.com. मंडळी, आजचा एपिसोड संपायची वेळ झालेली आहे आणि दोन्ही ज्या रेसिपीज आहेत त्याच्यावर मी ताव मारणार आहे आणि टेस्ट करणार आहे त्याला. तुम्ही नक्की करून बघा. पुढच्या आठवड्यात आपली परत भेट होणार आहे. आणखी दोन मस्त रेसिपीज घेऊन परत तुमच्या भेटीला येणार आहे मी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.